मंडळी, यावेळच्या आयपीएल हंगामात सर्वाधिक चर्चेत असलेला मराठी क्रिकेटर म्हणजे ऋतुराज गायकवाड. या वर्षीच्या आयपीएल हंगामात धोनीच्या चेन्नई टीमची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. पॉइंट टेबलमध्ये ही टीम सर्वात तळाशी होती. पण आता मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने शेवटच्या तीनही सामन्यात दमदार बॅटिंग करत तीनही सामन्यांमध्ये चेन्नईला विजय मिळवून दिलाय. एकंदरीतच त्याने धोनीच्या टीमची लाज वाचवली. शेवटच्या तीन सामन्यात विजय मिळवल्यानंतर चेन्नईचे 12 पॉईंट झाले. चेन्नई टीम आता 7व्या क्रमांकावर आहेत, तर राजस्थानची टीम 12 पॉईंटसह सर्वात शेवटच्या म्हणजेच 8व्या क्रमांकावर आहेत. आयपीएल 2020ची सुरुवात झाली तेव्हा राजस्थानची टीम ही जबर फॉर्मात होती. या टीममधील सर्वच खेळाडू अतिशय दमदार प्रदर्शन करत होते. पण आता मात्र या टीमची अवस्था फार बिकट झाली. ही टीम आता शेवटच्या क्रमांकावर गेली. शेवटच्या चारही टीमचे 12 पॉईंट आहेत. यामध्ये फक्त रनरेटचा फरक आहे. सध्या पॉईंट टेबलवर 1 नंबरवर 18 पॉईंटसह मुंबईची टीम आहेत. मुंबईची टीम आता प्लेऑफसाठी क्वालिफाय झाली, पण बाकी टीम अजूनही क्वालिफाय झालेल्या नाही आहेत. कारण बेंगलोर, दिल्ली, कोलकाता यांचे समान 14 पॉईंट आहेत, तर हैदराबादच्या टीमला क्वालिफाय करण्याची अजून एक संधी आहे. जर शेवटच्या सामन्यात हैदराबादने विजय मिळवला तर त्यांचेही 14 पॉईंट होतील. मग प्लेऑफसाठी क्वालिफाय करणाऱ्या चौथ्या टीमचा फैसला हा रनरेटनुसारच होईल. मंडळी, यावेळच्या आयपीएलमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळते. मात्र चेन्नईच्या टीमसाठी यावर्षीची आयपीएल पाहिजे तितकी चांगली नाही आहेत. सुरुवात खराब झाली, मात्र शेवट ऋतुराज गायकवाडमुळे त्यांचा चांगला झालाय. मात्र चेन्नईच्या टीमसाठी प्लेऑफचे दरवाजे अगोदरच बंद झाले. शेवटच्या या काही सामन्यात त्यांची लढाई ही फक्त स्वतःच्या टीमची इज्जत वाचवण्यासाठी होती, जी त्यांनी शेवटचे तीनही सामने जिंकून त्यांच्या टीमची इज्जत नक्कीच वाचवली. आणि याचं सर्वात मोठं श्रेय जातंय ते मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला. त्यांनी शेवटच्या तीनही सामन्यात अर्धशतके झळकवत चेन्नईच्या टीमला विजय मिळवून दिलाय. धोनीसह चेन्नई टीमचे सर्वच प्लेयर आता ऋतुराज गायकवाडचं कौतुक करत आहेत. चेन्नईचा बॅट्समन फाफ डुप्लेसी यांनी ऋतुराजचे कौतुक करताना म्हटलंय की तो युवा विराट कोहली सारखाच वाटतोय. तर ऋतुराज गायकवाडने चांगली खेळी करत काही रेकॉर्ड्सही त्याच्या नावावर केले. सलग 3 सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरल्याने त्याने विराट कोहली आणि वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली. तर CSK कडून सलग 3 अर्धशतके ठोकणारा तो पहिलाच खेळाडू ठरलाय. ऋतुराज गायकवाडच्या या कामगिरीवर महेंद्रसिंग धोनीही खूप खुश आहेत. त्याने ऋतुराजबद्दल म्हटलंय की तो सर्वात प्रतिभाशाली युवा खेळाडूंमधील एक आहेत. तर ऋतुराज गायकवाडने सुद्धा धोनीबद्दल म्हटलंय की आमचा कॅप्टन म्हणजेच महेंद्रसिंग धोनी हा सांगत असतो की वाईट परिस्थितीचा सामना नेहमी हसतमुखाने करायचा. धोनीचा हाच सल्ला आज ऋतुराज गायकवाडच्या कामी आलाय. मंडळी, 2018 ऋतुराज गायकवाडला धोनीच्या चेन्नई टीमने 20 लाखांच्या बेस प्राईजवर खरेदी केलं होतं. पण आतापर्यंत त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. यावर्षीची आयपीएल सुरू होण्या अगोदरच तो कोरोना पॉझिटिव्ह झाला. त्याला क्वारंटाईन व्हावं लागले. त्यानंतर उपचार घेऊन तो चेन्नईच्या टीममध्ये परतला. त्याला प्रॅक्टिससाठी वेळही मिळाला नाही, त्यामुळे चेन्नईच्या टीमकडून त्याला खेळण्याची संधी मिळेल की नाही याविषयीच मोठी शंका होती. कारण अगोदर चेन्नईच्या टीमकडून अनेक दिग्गज क्रिकेटर खेळत होते. पण मात्र शेवटच्या काही सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनीने ऋतुराज गायकवाडवर विश्वास दाखवला आणि त्याला खेळण्याची संधी दिली. ऋतुराज गायकवाडने देखील या संधीचं अगदी सोनं केलंय. तो आता चेन्नई टीमचा स्टार खेळाडू बनलाय. त्यामुळेच 2021च्या आयपीएलमध्ये तो चेन्नईकडून सर्वच सामने खेळणार हे नक्की. मंडळी, 23 वर्षीय हा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड हा मूळचा महाराष्ट्रातील पुण्याचा आहे. त्याचा जन्मही पुण्यामध्येच झालाय. ऋतुराज हा एकत्रित कुटुंबात वाढलाय. त्याची आई शिक्षक तर त्याचे वडील DRDO मध्ये अधिकारी आहेत. म्हणजेच त्याच्या परिवारातील तो पहिलाच क्रिकेटर. रणजी क्रिकेटमध्ये तो महाराष्ट्राकडून खेळतो. भारतीय A टीमकडून खेळतानाही त्याने चांगले प्रदर्शन केले, त्यामुळेच त्याला चेन्नईच्या टीमने खरेदी केले. आयपीएल 2020 अगोदर अनेकांनी ऋतुराजचं नावही ऐकलं नसेल, पण आता त्याच्या दमदार कामगिरीने संपूर्ण देशभरातीलच नाही तर संपूर्ण जगभरातील क्रिकेट चाहते त्याला आता ओळखू लागले. या अगोदर सचिन तेंडुलकरने एकदा म्हटलं होतं की ऋतुराज गायकवाड हा एक शानदार बॅट्समन आहे. तो एकदम परफेक्ट शॉट खेळतो, त्यामुळेच तो मोठ्या इनिंग खेळण्यासाठी बनलाय, असं सचिन तेंडुलकरने एकदा ऋतुराजचं कौतुक करताना म्हटलं होतं. आणि आज ऋतुराजने चेन्नईकडून खेळताना ते अगदी खरं करून दाखवलंय. म्हणूनच पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये एक मराठमोळ्या क्रिकेटरची एंट्री होते आणि ती सुद्धा अगदी धमाकेदार पद्धतीने. लवकरच त्याला आता टीम इंडियामध्येही संधी मिळेल याचा सर्वांनाच विश्वास आहे. तर मंडळी, मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची ही कामगिरी तुम्हाला कशी वाटली ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.